नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या ट्रॅफिकची खूप समस्या भेडसावत आहे, तसेच मार्केट परिसरात देखील वाहनांची पार्किंगची संख्या वाढत आहे। यासाठी स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत। मी प्रल्हाद शंकर रोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कल्याण। आपल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या वर्षात आणि पुढील वर्षात जे प्रकल्प पूर्ण होणार आहेत, एकूण आम्ही 12 प्रोजेक्ट करतो, त्यातले 4 प्रोजेक्ट ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत आणि ते हँडिंग ओव्हर स्टेजला आहेत, म्हणजे टेक्निकल त्यांच्या चेकअप सुरू आहेत। त्यामध्ये आत्ता आमचा जो भगवा तलाव किंवा काळा तलाव म्हणतात तो आता पूर्ण होईल, डिसेंबर अखेर त्यांची मुदत आहे। जास्तीत जास्त जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला तो पूर्ण होऊन मिळेल, म्हणजे पुढच्या वर्षात ती कल्याणकरांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण करून देतोय। त्याचप्रमाणे LEDचा जो आमचा प्रोजेक्ट आहे की जो लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे, जो IT प्रोजेक्ट अंतर्गत सुरू आहे। त्याचप्रमाणे कल्याण स्टेशन परिसर सुधारणा, यामुळे ट्रॅफिकची जी समस्या निर्माण झालेली असते ही ट्रॅफिकची समस्या सुटण्यास लवकरात लवकर व्हावं या दृष्टीने, तो प्रश्न निकाली निघावा या दृष्टीने माननीय आयुक्त कल्याण डोंबिवली दांगडे सरांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती आणि 31 मार्च 2023 अखेर मोठी वाहनं, म्हणजेच KDMT NNMT यांच्या वाहनं किंवा बसेस तिथं जाऊ नयेत याकरता त्यांना प्रतिबंध केलेला आहे आणि त्या वाहनं दुर्गाडीवरून चालवण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे बसेस पण लॉंग रूटच्या बसेस आम्ही तिकडे दुर्गाडीवरती शिफ्ट करतो आहे आणि ज्या रिक्षा चालक आहेत त्या रिक्षा चालकांना माननीय कमिशनर महोदयांनी असे निर्देश दिलेले आहेत की एक रिक्षा मीटरवर आणि एक रिक्षाची रांग आहे ती शेअरिंगवरती चालवावी आणि त्यामुळं रिक्षा चालकांचं आणि इतर काळी पिवळीवाले जे टॅक्सी व चालक आहेत या सर्वांचं सहकार्य घेऊन आम्ही हे लवकरात लवकर वाहतुकीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि हा प्रोजेक्ट आमचा जो आहे कल्याण स्टेशन परिसर सुधारणा, याची मुदत July 2023 संपत आहे, परंतु एसटीची जी जागा आहे ती सुधारणा करणे आणि त्यामध्ये डेव्हलपमेंट करणे यासाठी आत्ताची परमिशन आपल्याला 9 डिसेंबरला मिळालेली आहे, त्यामुळे ती लवकरात लवकर तिथं पण बिल्डिंग तयार होईल आणि एसटीची मुवमेंट पण व्यवस्थित होईल आणि सगळेचे सगळे वाहतूक समस्या तिथली क्लिअर होईल असं मला वाटतं। त्याचप्रमाणे आम्ही पार्किंगचे काही पायलट प्रोजेक्ट करतो जे की 5 स्लॉट्स आहेत आपल्या कल्याण आणि डोंबिवलीमध्ये मिळून, तर त्या 5 स्लॉट्समध्ये पायलट प्रोजेक्ट आपले लवकरात लवकर हँडिंग ओव्हर होतील KDMCकडे आणि अशा प्रकारे आपण स्मार्ट सिटी अंतर्गत जे काही 11-12 प्रोजेक्ट करतोय त्या 12 प्रोजेक्ट्सपैकी 4 प्रोजेक्ट ऑलरेडी कम्प्लीट झालेले आहेत आणि 2 प्रोजेक्ट येत्या मार्च अखेर पूर्ण होऊन 2 ते 3 प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि ते आपण KDMCकडे हँड ओव्हरिंग करतोय। अशा प्रकारे आपण कामकाजामध्ये वेगाने कामकाज करण्याचा प्रयत्न सुरू असून कल्याण आणि डोंबिवलीकरांसाठी सुखकर आणि सुरक्षित लाईफ निर्माण करण्याचा प्रयत्न SKDCL आणि KDMCच्या संयुक्त विद्यमाने होत आहे। मी सर्व कल्याण आणि डोंबिवलीकरांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा चिंतितो। त्यांचं आयुष्य आरोग्यमय सुखकारक आणि समृद्धिकारक होवो ही शुभेच्छा देऊन मी नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।